राज्यातील धार्मिक स्थळ गुरुवारी भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 1.5 वर्षापासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद होती. मंदिरात भक्तांची गर्दी होऊ नये तसेच कोरोना नियमांचे पालन व्हावे याबाबत मंदिर प्रशासनाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांना राम मंदिर, राजराजेश्वर मंदिर, 12 ज्योतिर्लिंग, संतोषी माता मंदिर, राणी सतीधाम आणि बागेतली मातेचे दर्शन मिळत असल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच राज्य शासनाने राज्यातील मंदिरे उघडण्याचे आदेश नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी दिले होते. त्यानुसार पहाटेपासून मंदिरे उघडली होती. भाविकांनी मंदिरासमोर दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिर व्यवस्थापनांनी राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या दिवसापासून मंदिर भाविकांसाठी सज्ज करण्यास सुरुवात केली होती. भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाने काळजी घेतली. सर्वच मंदिरामध्ये पहाटेची आरती झाली. मंदिर परिसरातील फुलांच्या विक्रीचा व्यवसाय करणारे तसेच इतरही व्यावसायिकांमध्ये मंदिर उघडल्याने आनंदाचे वातावरण दिसले. आज नवरात्रा के शुभारंभ पर माननीय सरकार द्वारा मंदिर खोलने का जो निर्णय लिया गया, धार्मिक स्थल खोलने का जो निर्णय लिया गया है वह स्वागत योग्य है. आज जो निर्णय हुआ है उससे भक्तों में बहुत प्रसन्नता है. मंदिर खुलने से क्या हमारी आस्थाएं जो जुड़ी है तो हम अपने आराध्य के सामने प्रार्थना के स्वरूप में वो सब कर सकते हैं. बहुत अच्छा निर्णय. कोविड के सारे नियमों का पालन किया जा रहा है. ज़्यादा भीड़ न होने दी जा रही है और सरकार के जो नियम हैं वो पूरी तरह पालन किए जाएंगे. भक्तों में बहुत उल्लास है. सबका कल्याण हो, सबका शुभ हो, यही प्रभु राम जी के चरणों में प्रार्थना है.